नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या सेशनमध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करतोय ज्या टॉपिकचं नाव आहे एज म्हणजेच वय एज हा जो टॉपिक आहे खूप महत्त्वपूर्ण आहे सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक परीक्षेला ह्या टॉपिकवरचा प्रश्न येतो म्हणजे येतोच आणि विशेषत ह्या टॉपिकमध्ये आपण यक्स पद्धत न लावता सगळी गणितं शॉर्ट आणि ट्रिक्स पद्धतीनं काढणार आहोत ठीक आहे चला तर मग सेशनला आपण सुरुवात करूया कुठल्याच गणिताला आपण एक पद्धत लावणार नाही आणि शॉर्ट पद्धतीने उत्तर काढणार आणि सगळी गणित टाईप वाइज घेणार आहोत बघा या ठिकाणी एक आपल्याला काय म्हणतोय सगळ्यांनी फोकस करा अनिलचे चौदा वर्षापूर्वीचे वय आठ वर्ष होते तर आणखी तीन वर्षानंतर अनिलचे वय किती वर्ष असेल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मग हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तर कशा पद्धतीनं सोडवायचं आहे आपल्याला म्हणतात चौदा वर्षापूर्वीचं वय आठ वर्ष होतं तीन वर्षानंतरचं वय किती अगोदर आपल्याला आजचं वय काढावं लागेल मग चौदा वर्षापूर्वीचं वय किती आठ वर्ष जर या आठमध्ये आपण चौदा प्लस केले तर ते आजचं वय मिळेल आहे की नाही मग चौदा आणि आठ बावीस हे जे बावीस वर्ष झालं ते झालं आजचं वय अगोदर आजचं वय काढायचं आता म्हणतात तीन वर्षानंतर किती वय मग बावीसमध्ये तीन प्लस करा बावीस अधिक तीन बरोबर पंचवीस वर्ष किती उत्तर आलेलं आहे पंचवीस वर्ष तीन वर्षानंतर पंचवीस वर्ष वय असेल ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे बघा पुढचं गणित आता या ठिकाणी आपल्याला बघायचंय अतुलचे अठरा वर्षापूर्वीचे वय सात वर्ष होते तर आणखी पाच वर्षानंतर त्याचं वय किती वर्ष असेल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे सगळ्यात अगोदर आजचं वय आपल्याला काढावं लागेल मग अठरा वर्षापूर्वी सात वर्ष वय होतं जर आपण या सातमध्ये अठरा प्लस केले तर आजचं वय मिळतं मग अठरामध्ये जर सात प्लस केले तर पंचवीस वर्ष वय मिळालं हे झालं आजचं वय ठीक आहे आपल्याला विचारलं कधीचं आणखी पाच वर्षानंतरचं वय मग यामध्ये पाच वर्ष प्लस करा आजच्या वयात मग पंचवीस अधिक तीस बरोबर सॉरी पंचवीस अधिक पाच बरोबर तीस वर्ष किती आलं उत्तर तीस वर्ष आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक बी ठीक आहे हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढे अमोलचे सोळा वर्षापूर्वीचे वय नऊ वर्ष होते तर आणखी सहा वर्षांनंतर अमोलचं वय किती वर्ष असेल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मग हा प्रश्न ही तसाच आहे तसा सोडवता येतो बघा या ठिकाणी सोळा वर्षापूर्वीचं वय होतं नऊ वर्ष जर आपण या नऊमध्ये सोळा वर्ष प्लस केले तर आजचं वय त्यांना मिळेल आपल्याला सोळा अधिक नऊ बरोबर पंचवीस वर्ष हे झालं आजचं वय हे कधीचं वय झालं आजचं वय आपल्याला म्हणतात आणखी सहा वर्षांनंतरचं वय किती तर या ठिकाणी पंचवीसमध्ये मध्ये या ठिकाणी सहा प्लस करा पंचवीस अधिक सहा बरोबर एकतीस वर्ष ठीक आहे उत्तर किती आलेलं आहे एकतीस वर्ष आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे ठीक आहे इथपर्यंत कळालं असेल सगळ्याला बघा आता पुढचं गणित याचं उत्तर किती आलं एकतीस वर्ष ऑप्शन क्रमांक डी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्र हो तुम्हाला जर या ट्रिक्स आवडत असतील आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला जर दररोज बघायचे असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली लाल रंगात जे सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि त्याच्यासमोर जे घंटीचं बटन आहे त्याला पण प्रेस करा जेणेकरून आपला क्लास सुरू झाल्या झाल्या त्या क्लासचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तो क्लास तुम्हाला अटेंड करता येईल पुढे टाईप क्रमांक दोन आपल्याला काय म्हणतोय बघा सोमेशचे सात वर्षापूर्वीचे वय पाच वर्ष होते तर आणखी किती वर्षांनी सोमेश सत्तावीस वर्षाचा होईल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मग हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तर कसा सोडवायचा आपल्याला म्हणतात सात वर्षापूर्वीचं वय पाच वर्ष अगोदर आजचं वय काढावं लागल मग या ठिकाणी सात वर्षापूर्वीचं वय पाच वर्ष होतं तर या पाचमध्ये जर आपण सात प्लस केले तर आजचं वय मिळेल सातन पाच बारा बारा वर्षाचा सोमेश आहे आज ठीक आहे तर म्हणतात किती वर्षांनी सोमेश सत्तावीस वर्षाचा होईल तर डायरेक्ट डायरेक्ट या सत्तावीस मधून आजचं वय मायनस करायचं बारा वर्ष बघा सात मधून दोन गेले पाच उरतात दोन मधून एक गेला एक उरतो बरोबर पंधरा वर्षाने पंधरा वर्षाने जो सोमेश आहे तो सत्तावीस वर्षाचा होईल ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपलं उत्तर आहे पंधरा वर्ष पंधरा वर्षानं तो सत्तावीस वर्षाचा होणार आहे पुढे पुढचं गणित सेम तसंच आहे बघा सोमेशचे आठ वर्षापूर्वीचे वय चार वर्ष होते तर आणखी किती वर्षांनी सोमेश एकोणतीस वर्षाचा होईल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे हा प्रश्न सोडवायचा आहे कसा सोडवायचा आठ वर्षापूर्वीचं वय चार वर्ष होतं ठीक आहे मग या ठिकाणी चार वर्ष आहे चारमध्ये जर आपण आठ प्लस केले तर हे मिळेल आजचं वय चार बारा मग बारा वर्ष आज हे झालं आजचं वय आपल्याला म्हणतात किती वर्षानं तो एकोणतीस वर्षाचा होईल डायरेक्ट डायरेक्ट एकोणतीस मधून बारा मायनस करून टाकायचे एकोणतीस मायनस बारा एकोणतीस मधून आजचं वय मायनस करायचं नऊ मधून दोन गेले सात उरतात दोन मधून एक गेला एक उरतो सतरा वर्षाने ठीक आहे सतरा वर्षाने एकोणतीस वर्षाचा होईल ऑप्शन क्रमांक बी कळलं इथपर्यंत वेरी गुड पुढे पुढचं गणित आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे सोमेश चे नऊ वर्षापूर्वीचे वय सहा वर्ष होते तर आणखी किती वर्षांनी सोमेश एकतीस वर्षाचा होईल असा प्रश्न विचारलेला आहे सेम गणित आहे काहीच फरक नाही बघा नऊ वर्षापूर्वीचं वय किती सहा वर्ष या सहा मध्ये जर आपण नऊ प्लस केले तर आजचं वय मिळतं नऊ प्लस सहा बरोबर पंधरा वर्ष पंधरा वर्षाचा तो आहे आज आपल्याला म्हणतात किती वर्षांना तो एकतीस वर्षाचा होईल डायरेक्ट डायरेक्ट या एकतीस मधून हे पंधरा वर्ष मायनस करायचे एकतीसमधून पंधरा मायनस केले तर सोळा वर्ष सोळा वर्षाने तो एकतीस वर्षाचा होईल ऑप्शन क्रमांक एमध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे जर तुम्हाला या ट्रिक आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली असलेलं सबस्क्राईब नावाचं बटन दाबून नक्कीच तुम्ही घंटीचं बटन प्रेस करा जेणेकरून जर तुम्हाला असेच व्हिडिओज दररोज बघायचे असतील तर ठीक आहे हा पुढच्या गणिताकडं आपण आता वळणार आहोत बघा टाईप क्रमांक तीन आपण या ठिकाणी टाईप केलेला आहे चेंज यक्स व वाय यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सात आहे यक्सचे वय पस्तीस वर्ष असेल तर वायचे वय किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे काय म्हटलं की यक्स आणि वायचं गुणोत्तर आहे पाचा सात त्यामधून यक्सचं वय पस्तीस वर्ष आहे तर वायचं वय सांगा बघा त्यासाठी काय करायचं यक्स आणि वाय अशी नावं लिहून घ्यायची त्यांचं गुणोत्तर पण लिहून घ्यायचं गुणोत्तर काय आहे पाचा सात या ठिकाणी पाच आणि या ठिकाणी सात आता म्हणतात यक्सचं वय पस्तीस वर्ष आहे म्हणून यक्सच्या खाली इथं बघा पस्तीस लिहायचं तर वायच्या खाली प्रश्नचिन्ह आता यांचा करायचा आहे तिरपा गुणाकार ठीक आहे किंवा तिरपा गुणाकार न करता देखील तुम्ही शॉर्टमध्ये उत्तर काढू शकता तिरपा गुणाकारच घेऊ सातचा गुणाकार पस्तीस सोबत ठीक आहे सात गुणाकारामध्ये पस्तीस आणि पाचचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे म्हणून छेदात पाच बरोबर आता भागाकाराची क्रिया करू पाचने ने पस्तीसला भाग जातो भागा पाच एक पाच पाच सात पस्तीस सात गुणुले सात साती साती एकोणपन्नास वर्ष उत्तर किती आलं एकोणपन्नास वर्ष ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे एवढं कळलं सगळ्याला ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ बघा पुढचं गणित आठ नंबरचं गणित आपल्या स्क्रीनवरती आपल्याला या ठिकाणी शो करत आहे बघा पी व क्यू यांच्या वयाचे गुणोत्तर चारास, चारास, चारास पाच आहे पीचे वय अठ्ठावीस वर्ष आहे तर क्यू चे वय किती असेल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे हा प्रश्न सोडवायचा आहे कसा सोडवायचा आहे बघा सगळ्यात अगोदर नावं लिहून घ्या पी क्यू यांचं गुणोत्तर चारास पाच आहे या ठिकाणी चारास पाच आता म्हणतात पीचं वय अठ्ठावीस वर्ष आहे मग पी कुठं इथं पीच्या खाली अठ्ठावीस तर क्यूचं वै किती आता तिरपा गुणाकार करायचा आहे अठ्ठावीसचा गुणाकार पाच बरोबर करायचा मग अठ्ठावीस गुणुले पाच आणि चारचा गुणाकार प्रश्न चिन्हा आहे छेदामध्ये चार बरोबर आता चारने अठ्ठावीस ला भाग जातो भागा चार एक चार चार सात अठ्ठावीस आता बघा सात गुणुले पाच साता पाचा पस्तीस उत्तर किती आलं पस्तीस वर्ष ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे पुढे हां पुढच्या गणिताकडं आपण आता या ठिकाणी वळूयात बघा यम व यन यांच्या वयाचे गुणोत्तर सहास अकरा आहे यमचे वय तीस वर्ष आहे तर यनचे वर्ष किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मग सगळ्यात अगोदर दोन व्यक्ती आहेत यम आणि यन ती लिहून घ्या या ठिकाणी यम या ठिकाणी यन गुणोत्तर सहा सकरा आहे या ठिकाणी सहास अकरा गुणोत्तर आता म्हणतात यमचं वय तीस वर्ष यमच्या खाले तीस तर यन बरोबर किती आता तिरपा गुणाकार करायचा आहे मग तीसचा गुणाकार अकरासोबत करा या पद्धतीने बघा तीस गुणुले अकरा आणि सहाचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे म्हणून सहा छेदात बरोबर आता भागाकाराची प्रोसेस सहा ने भागा सहा एक सहा सहा पंचे तीस अकरा गुणुले पाच जर केलं तर अकरा पाचशी पंचावन्न वर्ष यांचं वय किती आलं पंचावन्न वर्ष ऑप्शन क्रमांक सी ठीक आहे मित्र हो यूट्यूबवर आपले कधीतरीच लेक्चर होतात युट्यूबवर आपले कंटिन्यू क्लासेस नसतात खूप कमी लेक्चर असतात पण आपल्या पेड बॅचेसमध्ये तुम्हाला दररोज क्लास शिकायला मिळतात तुम्हाला जर अशाच पद्धतीनं संपूर्ण अभ्यासक्रम शिकायचा असेल ह्याच्यापेक्षाही चा चांगल्या चांगल्या ट्रिक्स शिकायच्या असतील तर आपली पेड बॅच तुम्ही जॉईन करू शकता पुढचे गणित मी घेणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही याच्यापेक्षा जर अवघड तुम्हाला गणित शिकायचे असतील आणि शॉर्ट पद्धतीनं तर तुम्ही आपल्या बॅचेस जॉईन करू शकता त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघा बॅचबद्दल माहिती येतोय आपण आपली बुद्धिमत्तेची जी बॅच आहे ती लॉन्च केलेली आहे बुद्धिमत्ता ट्रिक्स बॅच आपल्या बॅचचं नाव आहे यामध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही पद्धतीचे क्लास मिळतात ते पण टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार बुद्धिमत्तेचा सगळा अभ्यासक्रम मी स्वतः अगदी बेसिकपासून शॉर्ट आणि मेथडनुसार या ठिकाणी स्वतः शिकवून पूर्ण करतोय ही बॅच जर तुम्ही आज घेतली तर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळेल पण एक दोन दिवसामध्ये या बॅचची जी प्राईज आहे ती वाढून पंधराशे रुपये होऊन जाईल त्यासाठी ज्यांना ज्यांना ॲडमिशन पाहिजे त्यांनी आत्ताच ऍडमिशन घेऊ शकता ज्याप्रमाणे तुम्ही आता वयवारी शिकत आहात याच्यापेक्षाही चांगल्या चांगल्या ट्रिक्स आणि भरपूर अवघड लेवलचे गणित शॉर्ट पद्धतीनं तुम्हाला या बॅचमध्ये शिकता येणार आहेत त्यासाठी ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता बॅच जॉईन करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपलं वाय जे अकॅडमीचं ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्यासाठी गुगल प्ले स्टोअरला जायचं तिथं गेल्यावरती वाय जे अकॅडमी हे नाव सर्च केलं की अशा पद्धतीचा तुम्हाला त्या ठिकाणी लोगो दिसणार हा लोगो बघायचा आहे ॲप डाउनलोड करायचा आहे ॲप ओपन केलं की ॲपमध्ये तुम्हाला भरपूर बॅच दिसतील ज्या बॅचला ॲडमिशन पाहिजे त्या बॅचला क्लिक करायचं बॅचला क्लिक केलं की बघा बॅचच्या खालीच बाय नाऊ हे ऑप्शन तुम्हाला मिळतं बाय नाऊला क्लिक केलं की समोर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस टाकून तुम्हाला प्रोसिड करायचा आहे प्रोसीड केल्याच्यानंतर तुम्हाला सगळे या ठिकाणी पेमेंट गेटवे पे ओपन होतील जर तुमच्याकडं फोनपे असेल फोनपेला क्लिक करून पेनाव आहे तुमच्याकडं जर गुगल पे असेल गुगल पेला क्लिक करून पे नाव आहे पेमेंट झाल्या झाल्या या बॅचमधील लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला लगेचच दिसायला सुरुवात होतील काही विद्यार्थ्याकडं गुगल पे किंवा फोनपे नाही आहे अशा विद्यार्थ्याने आपल्या मित्राच्या मोबाईलवरून पेमेंट केलं तरी तुमचं ॲडमिशन होऊन जाईल त्यासाठी स्क्रीनवर जो हेल्पलाईन नंबर दिला आहे त्यावरती कॉल करायचा आहे आणि ती प्रोसेस करून ॲडमिशन घेऊ शकता आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊयात बघा आपला प्रश्न काय म्हणतोय सगळ्यांनी फोकस करा प्रश्नाकडे आता या ठिकाणी आपला होणार आहे टाईप चेंज टाईप क्रमांक चार बघा या ठिकाणी काय म्हणतोय ठीक आहे टाईप क्रमांक चार ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिन दोन आहे त्यांच्या वयाची बेरीज चाळीस वर्ष असल्यास एचे आजचे वय किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मग बघा या ठिकाणी आपल्याला विचारलं कोणाचं वय अगोदर ते बघायचं एचं वय विचारलं ना मग ए किती नंबरला आहे एक नंबरला मग एक नंबरचं जे गुणोत्तर आहे ते अगोदर लिहून घ्यायचं त्यानंतर छेदात दोघाच्या वयाची बेरीज दिली आहे म्हणून या दोन्ही गुणोत्तराची बेरीज करायची तीन दोन पाच या ठिकाणी आणि गुणाकारामध्ये एकूण बेरीज चाळीस वर्ष आहे या ठिकाणी चाळीस बरोबर आता भागाकाराची प्रोसेस करा पाच ने चाळीसला भाग जातो भागा पाच एक पाच पाच आठ चाळीस आता आठ गुणुले तीन आठ त्रिक चोवीस वर्ष उत्तर किती आलं आपलं चोवीस वर्ष च जे आजचं वय आहे ते चोवीस वर्ष आहे ऑप्शन क्रमांक एमध्ये आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे पुढे पुढचा प्रश्न बघा आपल्याला या ठिकाणी विचारलाय ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे त्यांच्या वयाची बेरीज छत्तीस वर्ष असल्यास बीचे आजचे वय किती असा प्रश्न म्हणतात आता या ठिकाणी बीचं वय विचारलं बी किती नंबरला आहे बघा बी दोन नंबरला तर दोन नंबरचं गुणोत्तर बीचं राहणार पाच म्हणून ते पाच या ठिकाणी छेदात दोघाच्या वयाची बेरीज आहे म्हणून दोन्ही गुणोत्तराची बेरीज करा पाचन चार नऊ आणि गुणुले एकूण बेरीज छत्तीस आहे या ठिकाणी छत्तीस बरोबर आता या ठिकाणी भागाकाराची क्रिया नऊने ने छत्तीसला भागायचं आहे नऊ एक नऊ नव चौक छत्तीस आता पाच गुणुले चार जर केलं तर पाच वीस वर्ष उत्तर किती आलेलं आहे वीस वर्ष ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे पुढे पुढचं गणित हा पुढच्या गणिताकडे जायचंय बघा बारा नंबरचं गणित आपल्या स्क्रीनवरती आहे आपल्याला काय म्हणतंय बघा ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच आहे त्यांच्या वयाची बेरीज अठ्ठेचाळीस वर्ष असल्यास एचे आजचे वय किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय मग हा प्रश्न सोडवायचा आहे तर कसा आता एचं आजचं वय विचारलं ए किती नंबरला आहे एक नंबरला मग एक नंबरचं गुणोत्तर एचं राहणार तीन या ठिकाणी तीन छेदात दोघाच्या वयाची बेरीज दिली म्हणून दोन्ही गुणोत्तराची बेरीज तीन पाच आठ या ठिकाणी आणि गुणुले एकूण बेरीज अठ्ठेचाळीस इथे बरोबर आता भागाकाराची प्रोसेस आठ आट ने अठ्ठेचाळीसला भाग जातो भागा आठ एका आठ आठ सख अठ्ठेचाळीस आता तीन सहा जर केलं तर तीन सख अठरा वर्ष किती उत्तर मिळालेलं आहे अठरा वर्ष ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून गेलेलं आहे आता आपण या ठिकाणी आपला करणार आहोत टाईप चेंज थोडीशी वेगळी गणितं आपल्याला आता या ठिकाणी बघायची आहेत बघा टाईप क्रमांक आहे पाच आणि प्रश्न क्रमांक तेरा राजेशचे वय विजेशच्या वयाच्या तीन पट आहे दोघाच्या वयाची बेरीज साठ वर्ष असल्यास राजेशचे आजचे वय किती असा प्रश्न या ठिकाणी विचारत आहेत मग हा प्रश्न कसा सोडवायचा पहा सगळ्यात अगोदर दोन नाव आहेत नाव लिहा सुरुवातीला राजेशचं नाव नंतर विजेशचं नाव मग या ठिकाणी सुरुवातीला राजेशचं नाव आहे तर राजेशचं नाव मी अगोदर लिहितो नंतर विजेश आहे तर विजेशचं नाव नंतर लिहितोय ठीक आहे आता जसं गणित म्हणतंय तसं मांडा राजेशचं वय विजेशच्या वयाच्या तीन पट बघा राजेशचं वय पट म्हणतात कोणाच्या विजेशच्या राजेशचं वय जर तीन पट असेल तर विजेशचं एक पट आता विचारतात की दोघाच्या वयाची बेरीज साठ वर्ष आहे राजेशचं वय सांगा मग राजेशच्या वयाचं गुणोत्तर किती तीन तीन लिहा अंशात छेदात दोघांच्या वयाची बेरीज दिली म्हणून दोन्ही गुणोत्तराची बेरीज तीन आणि एक चार या ठिकाणी आणि गुणुले एकूण बेरीज साठ वर्ष आहे या ठिकाणी साठ बरोबर भागाकार करा चारने साठ ला भाग जातो भागा चार एक चार परत चार एक चार सहा मधून चार गेले दोन उरतात उरलेले दोन इथं वीस झाले चार न वीस लागा ला चार पंचे वीस आता पंधरा गुणुले तीन जर केलं पंधरा त्रिक पंचेचाळीस वर्ष राजेशचं जे वय राहील ते पंचेचाळीस वर्ष राहील ऑप्शन क्रमांक डी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे पुढे पुढचं गणित बघा रमेशचे वय अंकुशच्या वयाच्या दोन पट आहे दोघाच्या वयाची बेरीज पंधरा वर्ष असल्यास अंकुशचे आजचे वय सांगा या ठिकाणी नाव बघा सुरुवातीला रमेश आहे नंतर अंकुश आहे या ठिकाणी मी रमेश लिहून घेतो दोन नंबरला अंकुश आहे अंकुश लिहून घेतो आता म्हणतात रमेशचं वय अंकुशच्या वयाच्या दुप्पट मग रमेशचं वय दुप्पट तर अंकुशचं वय एक पट आता काय म्हणतात आपल्याला कोणाचं वय अंकुशचं वय सांगा म्हणतात अंकुशच्या वयाचं गुणोत्तर एक आहे एक लिहा छेदात दोघाच्या वयाची बेरीज आहे म्हणून दोन्ही गुणोत्तराची बेरीज दोन एक तीन या ठिकाणी आणि गुणुले एकूण बेरीज पंधरा वर्ष या ठिकाणी पंधरा आता या तीननं पंधराला भागायचं आहे तीन एक तीन तिन्हा पाचशी पंधरा आता काय उरत एक गुणुले पाच बरोबर पाच वर्ष अंकुशचं जे आजचं वय राहील ते राहील फक्त पाच वर्ष ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पुढे अजून गणित घेऊ आपण असंच म्हणजे आपल्याला हा टाईप चांगल्या रीतीनं समजूनच जाईल राजेशचे वय रामच्या वयाच्या चारपट आहे दोघाच्या वयाची बेरीज सत्तर वर्ष असल्यास रामचे आजचे वय किती म्हणतात ठीक आहे सुरुवातीला राजचं नाव आहे नंतर रामचं वय आहे सुरुवातीला राज आहे राजचं नाव लिहिलं नंतर राम आहे रामचं वय लिहिलं ठीक आहे आता काय म्हणतात की राजचं वय रामच्या वयाचं चारपट मग राज चारपट तर राम एकपट बरोबर आता या ठिकाणी बघा आपल्याला म्हटलं की रामचं आजचं वय रामच्या आजच्या वयाचं गुणोत्तर एक आहे एक लिहा छेदात दोघाच्या वयाची बेरीज आहे म्हणून दोन्ही गुणोत्तराची बेरीज आणि एक पाच आणि गुणुले एकूण बेरीज सत्तर वर्ष आहे या ठिकाणी सत्तर बरोबर आता भागाकाराची या ठिकाणी क्रिया करू शकतो आपण पाच ने सत्तरला भागायचं पाच एक पाच परत पाच एक पाच सात मधून पाच गेले दोन उरतात इथं वीस झाले पाच न वीसला भागा पाचो वीस चौदा गुणुले एक बरोबर उत्तर येते चौदा वर्ष ठीके हा ऑप्शनमध्ये चौदा नव्हतं पण याचं उत्तर चौदाच या येणार आहे ठीक आहे टायपिंग मिस्टेक झाली आहे त्या ठिकाणी आय होप सगळ्याला प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी समजलेली आहेत मित्र हो युट्यूबवर आपले कधीतरीच क्लास होतात पण आपल्या पेड बॅचमध्ये दररोज क्लास होतात आणि याच्यापेक्षाही अवघड लेवलचे गणित आणि याच्यापेक्षाही चा चांगल्या चांगल्या ट्रिक्सने त्या ठिकाणी मी शिकवत असतो त्यामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपण भरपूर पद्धतीच्या वेगवेगळ्या बॅचेस त्या ठिकाणी लॉन्च केलेल्या आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता जर तुम्हाला अंक गणिताची बॅच घ्यायची आहे तर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळत आहे तुम्हाला बुद्धिमत्तेची बॅच घ्यायची आहे तर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळत आहे तुम्हाला जर अंक गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही विषयाची एकत्रित बॅच पाहिजे तर फक्त पंधराशे रुपयाला मिळत आहे जर हे दोन्ही विषय तुम्ही सेपरेट सेपरेट घेतले असते तर दोन विषयाची दोन हजार लागले असते पण ही बॅच फक्त पंधराशे रुपयाला मिळत आहे म्हणजे पाचशे रुपये यामध्ये आपली बचत होते त्यानंतर आहे पोलीस भरती कॉम्बो बॅच यामध्ये पोलीस भरतीचे तिन्ही विषय तुम्हाला मिळतात गणित बुद्धिमत्ता आणि मराठी तीन विषयाची सेपरेट फी तुम्हाला तीन हजार लागली असती पण जर तुम्ही ही बॅच घेतली तर फक्त एक हजार नऊशे नव्याण्णवला होत आहे म्हणजे एक हजार रुपयाची बचत होतं या ठिकाणी जर इंग्रजी व्याकरण बॅच पाहिजे तर इंग्रजी व्याकरण बॅच घेऊ शकता सगळ्या बॅचेसच्या प्राइसिंग वाढणार आहेत मित्रांनो त्यासाठी सगळ्यांनी आत्ताच ॲडमिशन घेऊन आपला प्रवेश निश्चित करू शकता धन्यवाद